दादा दादा आम्ही तुम्हाला I'm sorry. म्हणजे इथून जाताना माझ्या कानावर काही पडलं आणि खूप गंभीर वाटलं ते मला म्हणून आत येऊन तुमच्याशी बोलतो दादा तुम्हाला त्रास होईल म्हणून आम्ही तुम्हाला काही सांगितलं नव्हतं कधी ना कधी मला ही गोष्ट कळलीच असती ना किती दिवस माझ्यापासून लपून राहिली असती ही गोष्ट रेश्मा पूर्ण विचार करून हा निर्णय घेतलास तू दादा अजून आम्ही तसा काहीच निर्णय घेतलेला नाहीये अच्छा म्हणजे सागर तुला मूल हवंय आणि रेशमाला ते नकोय सॉरी दादा पण नाही मूल हवंय किंवा नको हे ठरवण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे ओ दादा पण असं कसं म्हणता तुम्ही सागर योग्य तेच बोलतोय अर्थात माझ्या या बोलण्याला तसा काही फारसा अर्थ राहिलेला नाहीये मला एवढंच वाटतं बरं का रेश्मा की तुला योग्य वेळी निर्णय घेता आला असता आणि मग ह्या पुढच्या कॉम्प्लिकेशन्स टाळता आल्या असत्या अजूनही मला वाटतं रेश्मा की तू पूर्ण विचार करून हा निर्णय घे तुला जर नंतर पश्चाताप झाला त्याचा काहीही उपयोग होणार नाही पण दादा हे मूल फक्त रेशमाचं नाहीये माझाही तेवढाच अधिकार आहे त्याच्यावर हे बघ मला असं वाटतं की तुम्ही दोघही एकाच मुद्द्यावर जर अडून बसलात ना तर हा प्रश्न कधीच सुटणार नाही म्हणून पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही दोघांनी मिळून जो काय घ्यायचा तो निर्णय घ्या नाही तर गुंता अधिक वाढेल दादा मीच कॉम्प्रोमाइज करायचं सागर मी वेगळा विचार करू शकतो अर्थात रेशमानी तिचा निर्णय घेतला तर मला वाईट वाटेल हे मी नाकबूल करत नाही पण म्हणून मी माझं मत तिच्यावर लादणार नाही तसं जर मी केलं तर ते मात्र चुकीचं ठरेल पण दादा अबॉर्शन करणं योग्य वाटतं तुम्हाला खरं म्हणजे बरं का सागर मला माहित नाही मला फक्त एवढंच कळत आहे की प्रश्न तुमच्या दोघांच्यातला असला तरी परीक्षा मात्र माझी आहे सागरच्या मताप्रमाणे निर्णय झाला तर रेशमाला तो आवडणार नाही पर्यायाने मला त्याचा त्रास होतो आणि रेशमाच्या मताप्रमाणे निर्णय झाला तर सागर तुला तो आवडणार नाही त्याचाही मला त्रास होईलच खरी पंचायत माझीच आहे म्हणून पुन्हा सांगतो की जो काही निर्णय असेल तो एकमतानं घ्या त्या निर्णयामुळे तुमच्या दोघांचं पूर्ण समाधान व्हायला हवं हा एकच मार्ग आपल्याजवळ आहे मी तेच सांगतोय तुम्हाला हॅलो अहो माझ्याकडे नाही आहेत त्या लॉकरच्या कीज हा देवळेकर साहेबांच्याकडे दिल्या आहेत होय अबे तेच तर सांगतो येतोय मी बँकेत हा हा ठेवा
काय ग मानसी, तू अशी का बसली आहेस? कोणी काय बोललं का तुला? विचार करते मानसी, तू मागे काहीतरी जॉब करायचं वगैरे म्हणाली होतीस, तू हल्ली काही ऍप्लिकेशन वगैरे करताना दिसत नाहीस. इतक्यात नाही करायचंय मला जॉब. का ग, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही प्रॉब्लेम नाही. खर तर मला क्षणभरही या घरापासून दूर जावं असं वाटत नाही. लहानपणापासून घर म्हणजे काय असतं हे अनुभवलंच नव्हतं मी. दुसऱ्यांची भरलेली घरं पाहिली की हेवा वाटायचा. आणि आता मला हे इतकं सगळं मिळालंय, या सगळ्याचा आनंद घ्यायचा आहे मला. आय रिअली डोंट वॉन्ट टू मिस दिस हॅपीनेस. मला या सगळ्या गोष्टींचा खूप अनुभव घ्यायचा आहे. मनसी, तू खरं म्हणजे तू घरी राहून खूप काही करू शकतेस, पण मला असं वाटत होतं की तू एवढी शिकली आहेस तर तू तू एखादा जॉब करावास. बघूयात. हे माझी काही सक्ती नाही आहे. हे तू जॉब केला नाहीस तरी चालेल, माझी काहीही हरकत नाही. ते बोलत नाहीयेस, अगदी मलाही सांगण्यासारखं न सांगण्यासारखं असं काही आहे का? मानसी, काय झालं म्हणत? मानसी, आईची आठवण होती. वेडे, मी तुला म्हणालो नव्हतो का आपण त्यांना एकदा आपल्याकडे बोलून घेऊया ना? किंवा मानसी, हे बघ, तू त्यांना फोन कर आणि त्याला लगेच बोलावून घे. ओके गिरीश, तुला माहितीये ती नाही येऊ शकणार. पण तू एकदा फोन तर कर त्यांना. ओके, किंवा किंवा आपण असं करूया का मानसी, मला वाटतं आपणच एकदा त्यांच्याकडे जाऊन येऊया. चल, मी बँकेत जाऊन. किधर जा रहे? देखिए, मुझे सारंग जी से मिलना है. वो इधर ही रहते हैं ना सारंग जी? दो मिनट काम है मुझे उनसे. साहब अभी सो रहे. अच्छा, देखिए वो मेरे एल्बम के लिए गाने लिख रहे हैं, तो दो मिनट का काम था, मैं दो मिनट में आ जाता हूँ. ओके, आपके पास अपॉइंटमेंट है क्या? अपॉइंटमेंट तो नहीं है मेरे पास, लेकिन मैं तुरंत आ जाऊँगा वापिस. हाँ, दो मिनट का काम है, सिर्फ दो मिनट का. साहब नहीं आए बुलाना? अभी तो आपने कहा था कि... हाँ कहा था, मेरी मर्जी. साहब नहीं, चलो निकलो. देखिए मुझे सिर्फ दो मिनट उनसे बात करनी है, प्लीज मुझे अंदर छोड़िए प्लीज. तुम तो जबरदस्ती गले पड़ रहा है. देखो मैं एक मिनट में वापस आ जाता हूँ, एक बार मुझे उनको मिलने दो प्लीज. निकलो बोला ना, निकलो. बहादुर, क्या हो रहा है? जबरदस्ती देखो सर जी अंदर घुस रहे. सरंग जी, तुमच्याकडे अतिशय महत्वाचं काम होतं, दोनच मिनिट हवी होती. बहादुर, इन्हें अंदर आने दो. जी सर, जाइए. आता बोल, काय नाव तुझं? मी तेजस, तेजस देसाई.
शेखरचा मित्र आहे. माझ्या अल्बम करता तुम्ही गाणी लिहिताय त्या संदर्भात मी तुम्हाला भेटायला आलो. अल्बम? मी कुठल्याही अल्बम करता गाणी लिहित नाहीये. नाही म्हणजे ते माहिती आहे मला. माझं भाग्यच आहे की माझ्या अल्बम करता पहिल्यांदाच तुम्ही गाणी लिहिताय. त्यामुळे एक मिनिट तुझा काहीतरी गैरसमज होतो. मी आजही कुठल्याही अल्बम करता गाणी लिहित नाहीये. शेखरला ओळखता ना तुम्ही? शेखर? राकेशला ओळखत असाल. ते कोण आहे? माझे मित्र आहेत. ते माझा अल्बम प्रोड्यूस करत आहेत. त्यांनी सांगितलं होतं की माझ्या अल्बमची गाणी लिहिण्याकरता तुम्ही पाचगणीला गेलाय. पाचगणीला? नाही, मी माझी गाणी इथंच लिहितो. किती पैसे दिलेत त्यांना? माझ्या वहिनीचे दागिने दिले तो मी त्यांना. कूल डाऊन. हे बघ, त्यांच्याकडून ते दागिने मागून घे आणि पुन्हा असल्या लोकांच्या नादी लागू नकोस. पण माझ्या ट्यून्स? त्याही मागून घे त्यांच्याकडून आणि त्यांनी दिल्या नाही तर पोलिसात जा. अरे, ही असली माणसं बदनाम करतात आपल्या फील्डला. तरुण तुझ्या खराडी आहे. शॉर्टकट साठ लक्षात ठेव, यशाकडे कुठलाही शॉर्टकट नाही. मी खूप स्वप्न पाहिली होती ओसारीची. जरूर बघ आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कष्टही कर. अरे, लक्षात ठेव, स्वप्न विकत मिळत नाहीत. तू तरुण आहेस, तुझ्या धडाडी आहे आणि तू जिग्नी आहेस. साधना कर, संगीतामध्ये तन्मय होऊन जा आणि मग तुझे सूर आपोआपच पोहोचतील लोकांपर्यंत. हॅलो, राकेश प्रोडक्शन्स. शेखर, मी तेजस बोलतोय. हा बोल यार, काय तू? शेखर, मी सारंगजींच्या घरी जाऊन आलो. किती गाणी लिहून झाली त्यांची? शेखर, मला माझे दागिने परत हवेत. क्या बोल रहा है तू? शेखर, तुम्ही दोघांनी मिळून मला फसवलंय. सारंगजी माझ्या कुठल्याही अल्बमसाठी गाणी लिहित नाहीयेत. सारंगजी तुम्हाला दोघांना ओळखत सुद्धा नाही. शेखर, मला आत्ताच्या आत्ता माझे दागिने परत हवेत आणि ते नेण्यासाठी मी तिथे येतोय. वन सेकंड, तू तो भडकलाय यार. तेजस, राकेश बोलतोय. हाय, हाऊ आर यू? राकेश, मला माझे दागिने परत हवेत. अरे, लेकिन हुआ क्या यार? तुम्ही थापा मारल्यात मला सारंगजी लिरिक्स लिहितायत म्हणून. अरे, तू सारंग जमादारकडे गेलास? नाही यार, काय आहे ना, सारंग जमादार की कलम आहे ना, बहुत बुढी हो गई है. हे बघ, आपल्या अल्बम साठी मी नवीन मुलगा घेतलाय, अखिल सारंग. अरे, बहुत अच्छा लड़का है, बच्चे में बहुत स्पार्क है. काय ना, आपल्या अल्बम साठी जस्ट पाहिजे होतं, हॉट ब्लड पाहिजे होतं, म्हणून मी अखिल सारंगला घेतलंय.
नाही नाही तुला त्याचा नंबर देतो ना, त्याला फोन करून विचारतो आपल्या अल्बम साठी गाणी लिहितोय की नाही. ए ते मला काही माहित नाही, मला तुमच्यावर अजिबात विश्वास नाहीये. मी आता तिकडे येतोय, कळलं? नाही तू एक काम कर, तू आता नको, संध्याकाळी ये. ठीक आहे, पण संध्याकाळी दागिने मिळाले पाहिजेत. ओके. दादा काय म्हणाले त्याचा विचार केलास? सागर मी झोपले होते आता, पण तुझं काय म्हणणं आहे? हे बघ रेश्मा, आपल्याला जो काही डिसिजन घ्यायचा आहे तो लवकरात लवकर घ्यायला हवा. अर्थात दादा म्हणतात त्या पद्धतीनं. मी आत्ता काहीच बोलू शकत नाही, मला थोडा वेळ दे. रेश्मा हे बघ, तुला काय म्हणायचं ते मला मला पटतंय, मला समजतंय सुद्धा. प्लीज माझा सुद्धा विचार कर ना. मला विचार करावा लागेल सागर. एका गोष्टीच मात्र भान ठेव रेश्मा, बघ या मुलामध्ये फक्त आपण दोघेच नाही तर अख्खं घर गुंतलंय. मला पटतंय रे तुला काय म्हणायचंय, पण मला माहितीये तुम्ही कोणाविषयी बोलताय ते. कोणाविषयी स्वप्न? मम्मीच्या पोटात जे बाळ आहे त्याच्या विषयी ना. आज संध्याकाळ पर्यंत तुझे दागिने मिळतील. अरे पण तुझ्या अल्बमच काय मग? त्यांनी तुझा गैरसमज दूर केला ना, कोण सारंगजी का कोण त्यांच्या बद्दलचा? नाही होईल, त्या लोकांवरचा माझा विश्वास पूर्ण उडाला. खरंच वाईट, सारंगजीने मला जागा केला. बहिणी मी माझा अल्बम काढणार, माझा स्वतःचा अल्बम. तुझं माझं करायला कधीपासून शिकलास तू? पण उद्या जर कोणी असं म्हणालं की तेजसला चांगली संधी मिळत होती, पण घरात एवढी माणसं असून सुद्धा एकाही माणसाने त्याची मदत केली नाही, तर तुला आवडेल का ते? मी तुम्हाला कन्फ्युज नको करूस. बहिणी मला एकच माहिती आहे की मला जे काही करायचंय ते स्वतःच्या बळावर, आणि मी जर का स्वतःच्या बळावर केलं तरच मला आनंद मिळणार. मला फक्त तुझे आशीर्वाद. अरे ते तर न मागताच आहेत तुझ्या बरोबर. आज तुझे दागिने मिळतील. माझं खूप मोठं टेन्शन झालं. दादा खूप बोलले ना तुला, माझ्या मला खूप त्रास झाला. मी दादांना दाखवून देईन बहिणी, मी पण आयुष्यात खूप काही करू शकतो. त्यांना दाखवून देईन. अरे लहान असत आता. हिजस
रडत होता? छे ग, रडत बिडत नव्हता. आता माझ्या समोर डोळे पुसत गेला तू. प्रेमात तर पडला नाहीये ना तो? चल ग, तुला दुसरं तिसरं काही सुचतच नाही. अगं मग काय झालं तरी काय त्याला? तेजस मोठा झाला. राकेश, अरे चल ना लवकर, उशीर होतो आपल्याला. कमोन यार, किती वेळ लावतोयस? चल रे, निघूया. ही जरा फाईल ठेव ना. तुझं पण ना एक एक. चल ना रे बाबा. चल चल. काय रे, कुठे निघालात? हाय तेजस. अरे काय, किती उशीर? आम्ही वाट बघून निघालो होतो. मी वेळेत आलोय, मला माझे दागिने परत हवेत. दागिने? अरे काय झालं, आज तर सावकाराकडे जायला वेळच नाही मिळाला. एवढं काम होतं इथे आणि उद्या सकाळी आणून दे ना. हा उद्या दे. उद्या नाही, आत्ता. अरे आपण त्या सावकाराकडनं पैसे घेतलेत ना, ते त्याला परत करायला नको का? मग पैसे दे आणि दागिने परत. उद्या नाही, आत्ता. ए कमॉन तेजस, तू म्हणतो ना उद्या सकाळी. मला माझे दागिने आत्ता. काय पुरावा काय तुझ्याकडे? मी तुझे दागिने घेतले याचा काही पुरावा तुझ्याकडे आहे? काय बोलतोय हा? मी तुझे दागिने घेतले आणि त्याचे पैसे मी उधळले. काय करणार शिखर? काय बोलतोय हा? अरे माझ्याशी बोल, त्याच्याशी काय बोलतोस तू? अरे एक गोष्ट लक्षात ठेव, उद्यापासून इथे यायचं नाही. मी पोलीस मध्ये कंप्लेंट करीन की ह्याच्यापासून माझ्या जीवनात